मौजे सरगरी तालुका मिरज जिल्हा सांगली येथील गट क्रमांक सातशे तेहत्तीस एक सातशे छत्तीस सातशे एकोणसाठ सुमारे तीनशे एकर ही जमीन बॅकवर्ड क्लास सोसायटीचे सभासद कसून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असल्यामुळे सदर जमिनीवर मल्टीमॉडेल लॉजिस्टिक पार्कला किंवा कोणत्याही उद्योगाला ही जमीन देऊ नका या मागणीसाठी सलगरे येथील समाज बांधवांनी शनिवार सात ऑक्टोबर रोजी सातारा येथे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आम तथा बाळासाहेब आंबेडकर यांची भेट घेतली यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे इंद्रजीत घाटे महावीर कांबळे उपस्थित होते मिरज तालुका वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष नवीन कुमार कांबळे यांनी प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी बोलत असता सलगरे येथे होणाऱ्या लॉजिस्टिक पार्कबाबत माहिती अधिकाराने माहिती घेतली असता त्या जागेवर कोणताही लॉजिस्टिक पार्क किंवा ड्रायपोट होणार नाही मग जिल्हाधिकारी आम्हाला नोटीस पाठवून आमच्यावर अन्याय करत आहेत सदर प्रकरणामध्ये लक्ष घालून आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी विनंती केली यावर बाळासाहेब आंबेडकर म्हणाले आपले वकील प्रियदर्शी तेलंग लक्ष ठेवून आहेत तुम्हाला संबंधित मंत्र्यांच्या खात्याकडून माहिती घेऊन लवकरच न्याय मिळवून दिला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले यावेळी ग्रामपंचायत सदस्य अरुण कांबळे समाज बांधव अनिल कांबळे जितेंद्र कांबळे निशांत शिंगे रंगराव कांबळे अण्णासो कांबळे दीपक कांबळे उपस्थित होते